तर भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये भाजपला बहुमत मिळालं आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष हा चौथ्या स्थानी गेला. 2017 पेक्षा भाजपला 65 जागा अधिक मिळाल्यात असं फडणवीस म्हणाले. नगर पंचायत निवडणुकी आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय आणि म्हणून पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या टीमला मी या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कोकणातल्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि कोकणातल्या 17 नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं तब्बल 95 जागा जिंकलेल्या आहेत. तर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं 65 जागा मिळवल्या. एकट्यानं निवडणूक लढवलेल्या भाजपला 49 जागांवरती विजय मिळवता आला, तर चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसचे उमेदवार 30 जागा जिंकले. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या खात्यात तब्बल 201 जागा आल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेनं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जोरदार मुसंडी मारली. या विजयावर उदय सामंत यांनी समाधान व्यक्त केलं. तर देवगड नगरपंचायतीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती आणि आमदार नितेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणारी ही निवडणूक त्यांना गमवावी लागली. त्यावरून शिवसेनेचे प्रचार प्रमुख संदेश पारकर यांनी जोरदार टोला लगावला. देवगडसारखी नगरपंचायत जी कायमस्वरूपी भाजपाच्या ताब्यामध्ये होती, ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यामध्ये होती, ती देखील शिवसेनेच्या ताब्यामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो. कुडाळमध्ये देखील भाजपाला रोखण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. दोडामार्गमध्ये आमचे 2 सदस्य होते, ते आम्ही 7 पोहोचलेलो आहेत. वैभववाडीमध्ये 1 सदस्य नव्हता, ते आम्ही 7 पोहोचलेलो आहोत. आणि वैशिष्ट्य असं आहे की ज्या देवगड नगरपंचायतीमध्ये 1 सदस्य हा शिवसेनेचा नव्हता, ते शिवसैनिकांच्या कष्टामुळे आणि विशेषतः संदेश पारकर म्हणून जे तिथले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देवगड नगरपंचायत लढलेलो होतो, त्याच्यामध्ये आम्ही फार मोठं यश प्राप्त केलेलं आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. आदरणीय आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब हे लोकप्रिय मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत. या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब आहेत. या सगळ्या नेतृत्वाखाली जो काय आम्ही या शहरवासियांना जो शब्द दिला आहे, तो शहरवासियांना तो विकासाचा शब्द आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार. 60 कोटी रुपयाची नळ योजना ही या देवगड जामसंडे नगरपंचायतीला दिली जाईल आणि पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल.